शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्यामुळं महिला काँग्रेसच्या प्रदेश महासचिव उत्कर्षा रुपवते नाराज झाल्यात. काँग्रेसनं आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा आणि मतदारसंघातील बौद्ध समाजाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यपद्धतीवर मतदारसंघामध्ये नाराजीची भावना आहे, त्यामुळे गेली 2.5 वर्षांपासून आपण मतदारसंघात फिरून नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत होतो. मतदारसंघ राखीव झाल्यानंतर रुपवते कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती. 2009 आपल्या वडिलांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती, मात्र न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी केली. भाऊसाहेब वाकचवरे यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी पक्षानं दिली आणि पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. अखिल भारतीय महिला युवक काँग्रेस कमिटीचे महासचिव म्हणून मी काम केलंय. आमदार कांबळे यांचीही उमेदवारी करण्याची इच्छा नाही, त्यामुळे पक्षानं त्यांच्या उमेदवारीबाबत फेरविचार करावा अशी मागणी यावेळी रुपवते यांनी केली. आता लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा लक्षात येतं की ते खासदार त्यांनी काही कामही केलेलं नाही आणि ते इथे फिरकलेही नाही आहेत मतदारसंघामध्ये. त्या पार्श्वभूमीमध्ये मी एक युवक कार्यकर्ती म्हणून, पक्षनिष्ठ कार्यकर्ती म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागत होते. काही कारणास्तव काँग्रेस पक्षाने ती उमेदवारी आज एका वेगळ्या उमेदवाराला देऊ केली आहे. ही बैठक घेण्यामागचं नियोजन तेच होतं की एवढ्या वर्ष जे कार्यकर्ते, जो पक्ष माझ्या मागे अगदी ताकदीने उभा आहे, त्यांचं या सगळ्यांवरचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी खरं तर ही बैठक मी एक छोटीशी बैठक घरीच आम्ही बोलवली होती. साधारण कल बराच वेगवेगळा आहे लोकांचा. काहींचं म्हणणं आहे की सरळ पक्ष सोडून दुसरी भूमिका घ्या, जसं शिवसेनेने 2014 बाबूजींना तिकीट द्यायचं ऑफर केलं होतं तसं तुम्ही घ्या. काहींचं म्हणणं आहे की थोडं संयमाने घ्या, पक्षामध्ये राहूनच तुम्ही जे चांगलं काम करताय ते करत राहा आणि पुढे जा. सगळ्यांचेच विचार ऐकून मी ऐकून घेतले. एक विशेष बाब म्हणजे फक्त पक्षाचे नाही तर चळवळीत काम करणारे, सामाजिक आंबेडकरी चळवळीत काम करणारे अनेक बांधव या बैठकीला आज उपस्थित होते आणि एकूणच बौद्ध समाजावर हा जो अन्याय गेले 3 पंचवार्षिक पक्ष करत आहे त्याच्याबद्दल पण एक तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यामध्ये असं आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एक डिसायसिव्ह पॉप्युलेशन हे बौद्ध समाजाचं आहे, पण त्या समाजाला उमेदवारी न देता आपण दरवेळेस एका विशेष समाजाला उमेदवारी देत आहोत, तर त्याचा फटका हा 2014 इलेक्शनमध्ये काँग्रेस पक्षाला इथे बसलाय. मी एक काँग्रेसी कार्यकर्ती म्हणून आजही पक्षाला इथे विनम्र म्हणजे रिक्वेस्ट करत आहे, निवेदन करत आहे की आताही आपण जो उमेदवार दिला आहे आदरणीय कांबळे साहेब असतील, त्यांची खरंच उमेदवारी करायची इच्छा आहे का, त्यांची तेवढी फिरण्याची इच्छा आहे का, त्यांचं तेवढी बांधणी आहे का, हा पक्षाने विचार करावा. आणि अजूनही जर तो विचार करून पक्षाने हे तिकीट बदलायचा जर निर्णय घेतला तर आमच्यासारख्या एका कार्यकर्त्याचा विचार हवा यासाठी खरं तर आज ही इथे या मीटिंगचं नियोजन केलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी पक्ष सोडणार का, मी अपक्ष उभं राहणार का, किंवा मी दुसऱ्या कुठल्या पक्षाकडून उमेदवारी करणार का, हाही विषय इथे चर्चेला आला. पण सध्या तरी माझी तशी काहीच मनस्थिती नाही. ज्या पक्षासाठी मी गेली 10 वर्ष राबते, घर सोडून काम केलं आणि ज्या पक्षासाठी माझ्या कुटुंबाने एवढ्या वर्षानुवर्ष काम केलं त्या पक्षानेच मला न्याय द्यायला पाहिजे. आणि ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी याच्यावर पक्षाने पुनर्विचार करायला हवा ह्याच्यासाठी ही बैठक आज इथे आम्ही आयोजित केली होती. मात्र अपक्ष लढणार नसल्याचं यावेळी रुपवते यांनी स्पष्ट केलं. सुभाष खरबस सह अमोल आरोटे, सी न्यूज मराठी, अकोले.